लग्न सराई व यात्रेची सध्या सर्वत्र धांदल सुरू आहे। याच लग्न सराईच्या मुहूर्ताने पंढरपूर मधल्या एका नामांकित कपड्याच्या दुकानामध्ये तालुक्यातील एक कुटुंब व नातेवाईक कपडे खरेदी करण्याकरिता आले असताना नामांकित निष्काळजी दुकानातील कामगाराने खरेदीसाठी आलेल्या कुटुंबातील 22 वर्षीय मुलीला तहान लागली असता त्याच दुकानातील एका कामगाराने पाणी पिण्यासाठी चक्क केमिकल असलेली बॉटली पाणी म्हणून दिली। त्या मुलीने ते पाणी म्हणून पिले, नंतर त्या मुलीला त्याचा त्रास होऊ लागला व तिला तातडीने पंढरपूरमधल्या वरद विनायक हॉस्पिटलमध्ये नेले व ॲडमिट करण्यात आले व पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। नमस्कार, काल पंढरपूरमधल्या एका नामांकित कपड्याच्या दुकानामध्ये पंढरपूर तालुक्यातील एका कुटुंबातील एक कुटुंब कपडे खरेदी करण्याकरता आले असताना त्याच कुटुंबातील एका मुलीला पाणी तहान लागले असता याच दुकानातील एका कामगाराने चक्क पाणी पिण्यासाठी केमिकल असलेली बॉटल दिल्यानंतर त्या मुलीला हेच पाणी पिल्यानंतर त्या मुलीला त्रास जाणवल्यानंतर तिची पंढरपूरमधल्या एका वरद विनायक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले आहे। सध्या तिची प्रकृती गंभीर आहे। आपल्या याच दुकानातील मालक आहेत की त्यांच्याकडून जाणून घेऊ की हा नेमका प्रकार कसा घडला, काय घडलं नेमकं की कुटुंबातील एका मुलीवर असा प्रसंग घडलेला दुकानामध्ये आपल्या, तर हे असं कसं घडला प्रकार? काल त्यांची फॅमिली खरेदीला आपल्या इथं आली होती, त्यांना तहान लागली होती, मग त्या मॅडमला त्यांनी पाणी मागितलं। फरशीवाल्याचं काम चालू होतं फरशी सापायचं, त्यानं बिस्लरी पाण्या बाटली तर फरशी साप करायचं जे लिक्विड असतं ते थोडंसं त्या डायल्यूट केलं होतं। त्यांचं म्हणणं असं आहे की पाणी मागितल्यानंतर त्या तुमच्या एका कामगाराने सांगितलं की ते बॉटल पाण्यासाठी बॉटल त्यांच्यासाठी दिल्या, तिथं 2-3 बाटल्या ठेवलेल्या होत्या। मग एका ह्याच्यात त्यांना ते फरशीवाल्यानं फरशी साप करायचं लिक्विड त्यात मिक्स केलेलं होतं, त्यांना माहीत नव्हतं त्यात ते लिक्विड आहे। त्यांनी म्हणलं ही घ्या पाणी द्या म्हणजे त्यांनी पिल्यावर त्यांनी पहिल्या बोटलला थोडा त्रास झाल्यावर म्हणजे वास वेगळा आल्यावर त्यांनी ती दिलं नाही, मग परत दुसरा बोट जर त्यांना कसं फिरवा लागलं तर आमच्या मुलांनी त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे। काल झाल्या प्रकारबद्दल आम्ही दिलगीर आहोत, नजर चुकीन झालेला आहे, अपघात घडलेला आहे, पण काय मुद्दामून कोणी केलेलं नाही, त्यामुळे असं काय फार म्हणजे आम्ही काहीतरी गुन्हा केला असंही काही नाही, नजर चुकीन झालेला अपघात आहे, त्यामुळे तरी आम्ही त्याबद्दल दिली।